हरे कृष्णा सगळ्यांना, भगवद गीता अध्ययनाचा आजचा आपला 10वा अध्याय. अध्यायाचं नाव आहे विभूती योग, परमेश्वरांचे ऐश्वर्य. पण आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे प्रणाम मंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरांध्यस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सगळ्यांना, पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला 10वा अध्याय विभूती योग परमेश्वराचे ऐश्वर्य. अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण रोजप्रमाणे श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया. आपले गुरु श्री शील प्रभुपाद यांनाही साष्टांग वंदन करूया. नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवत गीता शिकण्याचा आनंद घेत आहोत, तर त्यांनाही साष्टांग वंदन करूया. आणि सगळ्यात शेवटी सर्व कृष्ण सेवकांना ज्यांच्यामुळे आपण हा भगवद्गीतेचा जो कोर्स आहे 18 दिवसाचा, तो कुठल्याही अडथळ्याशिवाय उत्तम पद्धतीने पार पडतो आहे. आणि आपण आज बोलता बोलता 10व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. तर ह्या सर्व कृष्ण सेवकांना आपण वंदन करूया आणि पुढे जाऊया. तर आपण अध्याय, आपला कालचा अध्याय होता राजविद्या राजगुह्य योग, हो की नाही? मग त्याच्यामध्ये आपण भगवंताची भक्ती कशी करायची, किंवा भगवंताची भक्ती करण्यासाठी आपल्याला काही प्रकार सांगितलेले आहेत. तर मला कोणीतरी सांगू शकेल का ते किती प्रकार आहेत आणि कोणते कोणते आहेत? हरे कृष्ण, हॅन्ड रेज करा. हरे कृष्ण, साधना माताजी बोला. भक्ती मार्गाचे त्यांनी 10 प्रकार सांगितले. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादस्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, संख्यम, आत्मनिवेदन. 9 प्रकार, हा 9 झाले का? नवविधा भक्ती त्याला म्हणतात. भक्तीचे 9 प्रकार आहेत. खूप छान वाटत आहे. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आणि आपण नवविधा भक्तीचे 9 प्रकार जे आपण काल बघितले, की श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. हे भगवंतांनी आपल्याला 9 प्रकारे, कुठल्याही प्रकारे तुम्ही भगवंताची भक्ती करा, पण ती मनापासून करा, हो की नाही? आणि मग त्याच्यासाठी आपल्याला भगवंतांनी आपल्याला त्यांना काय अर्पण करायचं, म्हणजे काय त्यांना आवडेल म्हणून तुम्ही म्हणजे बाकी तुम कुठल्या 4 गोष्टी असं भगवंतांनी सांगितल्या की त्या जर त्यांना अर्पण केल्या तर त्यांना आवडतील? हरे कृष्णा हँड रेस करू शकता तुम्ही. नाही, मला दुसऱ्या कोणाकडनं उत्तर हवंय. अजून कोणी सांगू शकेल? नाही. गंगाधर प्रभूजी तुम्ही पण नाही. वर्षा माताजी तुम्ही पण नाही. हरे कृष्णा माताजी, मोनाली माताजी बोला. हरे कृष्णा. आसक्ति, मोह, नहीं, नाही. ओके. ठीक है वर्षा माताजी, हरे कृष्णा बोला. फळ, पुष्प, पान आणि तोयम, पाणी, फलम, पुष्पम, पत्रम, तोयम. पुष्पम, फलम, तोयम. खूप छान माताजी, हरे कृष्णा. हाँ ह्या 4 गोष्टी आपण ज्या सहज सोप्या पद्धतीने अवेलेबल आहेत, तर आपला तो श्लोक होता पत्रम, पुष्पम, फलम, तोयम, हो की नाही? तर त्या 4 गोष्टी आपण भगवंताला जर मनापासून अर्पण केल्या, तर निश्चितपणे आपल्याला भगवंत ला आपण प्राप्त करू शकतो, किंवा आपल्याला या सहज सोप्या गोष्टी आहेत की ज्या 9 प्रकार आपण आता पाहिले, त्या करता करता आपण भगवंतापर्यंत पोहोचण्याचा आपला जो रोजचा कर्मकांड जो आहे तो आपण निश्चितपणे पार पाडू शकतो. आणि मग म्हणून तो आपला शेवटचा श्लोक होता की मन्मना भव मद्भक्तो मद्याजिन्मा नमस्कुरु, मामे वैश्यसी यत्व महिमात्मं मत्परायणं. तुम्ही अशा पद्धतीने की युक्त्वा एवं आत्मनं, तुम्ही माझ्या मध्ये तू अशा पद्धतीने की तुझं मन जे आहे ते माझ्यामध्ये रमव, माझ्याशी माझा नमस्कार कर, सदैव माझ्या चिंतनात राहा, आणि अशा पद्धतीने तू माझ्यामध्ये रममाण हो, आणि हळूहळू अनन्य भक्तीपर्यंत पोच, या अनन्य भक्तीची गोडी जी आहे ती तुला लागो, अशी कुठेतरी भगवंतांनी कालचा जो आपला शेवटचा श्लोक होता तो त्यांनी आपल्याला सांगितला. आणि मग त्याच्यानंतर आपला आजचा आहे 6वा अध्याय, भगवंतांचं ऐश्वर. माताच्या अध्यात आपल्याला काय बघायचं आहे की कृष्ण हा अज्ञात आहे आणि सर्वांचा उगम आहे. शुद्ध भक्ती भगवद्गीतेचे सार. अर्जुनाने कृष्णाचे सर्वोच्च पद स्वीकारले. भगवान श्री कृष्ण यांच्या विभूतींचे वर्णन करतात. मग आपण आता एक एक गोष्ट हळूहळू बघणार आहोत. आता आपण बघा की आपल्या अध्यायाचा पहिलाच भाग आहे, किंवा पहिलाच श्लोक आहे की भगवान म्हणाले, भगवान उवाच, पहिला जो श्लोक आहे. मग मला सांगा की आपण जो जेव्हापासून भक्ती योगामध्ये, म्हणजे 7व्या अध्यायापासून प्रत्येक अध्यायाची सुरुवात झालेली आहे भगवान उवाच, हो की नाही? मग प्रत्येक अध्यायामध्ये बघा, आपण जेव्हा अर्जुन असतं तेव्हा काय असतं, अर्जुन उवाच. संजयला सांगितलं जातं तेव्हा संजय उवाच. आणि धृतराष्ट्र जेव्हा बोलतात तेव्हा धृतराष्ट्र उवाच. पण जेव्हा भगवान श्रीकृष्ण बोलतात तेव्हा श्रीकृष्ण उवाच नसतं, ते भगवान उवाच असतं. मग भगवंतांना भगवान का म्हणायचं? की बघा, आपल्याकडे विद्वान आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे असे शब्द आहेत. विद्वान म्हणजे काय? की ज्याच्याकडे विद्वत्ता आहे. मग भगवान, भग म्हणजे ऐश्वर, मग असं कुठले ऐश्वर आहेत भगवंताकडे की म्हणून आपण त्यांना भगवंत हा भगवान म्हणतो? मग अगदीच सह प्रामुख्याने 6 ऐश्वर, म्हणजे ते चराचरात कसे व्यापून राहिलेले आहेत आणि अजून त्यांच्याकडे काय काय ऐश्वर आहेत, तर हे आपण आजच्या अध्यायात बघणारच आहोत. पण जे मेन, जे मुख्य ऐश्वर जे आहेत भगवंताकडे, की जे 6 ऐश्वर आहेत आणि म्हणून त्यांना भगवान म्हटलं जातं, त्यातलं पहिलं आहे की भगवान श्री कृष्णांचं सौंदर्य, मोहक रूप, म्हणजे त्यांच्याकडे सौंदर्य आहे. श्रीमंती म्हणाल तर तिन्ही लोकांचे स्वामी आहेत,
म्हणजे बघा केवढी मोठी प्रॉपर्टी आहे, हो की नाही? म्हणजे भगवानकडे सौंदर्य पण आहे, श्रीमंत पण आहेत, शक्ती शक्तिवान आहेत, हो की नाही? एवढी शक्ती आहे की ते सर्व सगळ्यांना एका वेळी ते जिंकू शकतात. अगदी त्यांच्या अंतरंगा शक्तीने त्यांना काही करायची गरज नाही, हो की नाही? ते एवढी शक्ती त्यांच्याकडे आहे. प्रसिद्धी, भगवंतांना तर सगळेच ओळखतात की त्यांच्या प्रसिद्ध म्हणजे त्यांच्याच घरामध्ये, म्हणजे हे सगळं त्यांचंच घर आहे ना. तिन्ही लोक जे आहेत ते त्यांचंच सगळं आहे, त्यांच्याच पासूनच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे भगवंत हे सगळ्यांना माहिती आहेत, प्रसिद्धी आहे, ज्ञान, ज्ञानाची निर्मिती, त्या तत्वज्ञानाची निर्मितीच त्यांच्यापासून झालेली आहे. त्यामुळे ज्ञानही आहे त्यांच्याकडे. आणि हे सगळं आहे, म्हणजे विचार करा, आपल्याकडे जर एखाद्याकडे सौंदर्य असेल, मग तो स्त्री असो का पुरुष, बघा ते कशा कशा थाटात वावरतात. किंवा एखादा श्रीमंत व्यक्ती असेल तर तो कसा त्याचा तो स्टेटस जपत असतो. किंवा एखादा शक्तिवान असेल, एखादा प्रसिद्ध असेल, आपण जे असतं की लगेच कसे ते त्यांच्या मागे सगळे धावत असतात. जसे आपले हे आजकाल आपण काय सेलिब्रिटीज म्हणतो की नाही, तर ते त्यांचे कसे ॲटिट्यूड्स असतात. किंवा जर एखादा ज्ञानी असेल, ज्ञान म्हणजे आपलं भौतिक ज्ञान, जे आपण काल आपल्याला माहिती आहे, आता राजविद्या ज्ञान म्हणजे जे चिरंतन ज्ञान आणि जे अशाश्वत असं ज्ञान, शाश्वत आणि अशाश्वत, तर हे दोन प्रकार तर आता आपल्याला माहिती झाले आहेत. तर याच्यापैकी जरी आपल्याकडे काय असेल तर आपल्याकडे एक असा वेगळा ॲटिट्यूड असतो, एक वेगळा स्टेटस असतो की नाही? भगवंताकडे याचं काही नाही. भगवंत बघा कुठे होते, गोकुळामध्ये त्या गायींमध्ये गुरंढोरं ढोकत मस्त चारा बिरा देत त्यांच्याबरोबर बागडत होते, खेळत होते, हो की नाही? आपल्या सुंदर लीला सुरू होत्या सगळीकडे. आता इथे भगवान श्रीकृष्ण जे भगवान आहेत, तिन्ही लोकांचे स्वामी आहेत, अर्जुनाचं सारथ्य करतात. त्यांनी सांगितलं रथ पुढे ने, त्यांनी रथ पुढे नेला बरोबर मधोमध. तो रथ आता दोन्ही सैन्यांच्या मध्ये आहे आणि आपण ही भगवद्गीता ऐकतो आहोत, हो की नाही? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, पण त्यांच्याकडे काय आहे, ते संन्यासी आहेत, ते त्यांच्याकडे वैराग्य आहेत, आणि म्हणून ते उत्तम असे संन्यासी आहेत. की काही फरक पडत नाही, आहे तर आहे सौंदर्य, आहे तर आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा त्यांच्यामध्ये, त्या गोष्टीचा त्यांना आपल्याला जे षड्रिपू लागलेले आहेत, जे षड्रिपू जे आहेत त्यांच्या, त्याचा त्यांना जराही लवलेश नाही आहे. म्हणून जे उत्तम वैराग्य जे आपण ज्याला म्हणतो, तर ते, आणि म्हणून भगवंत हे संन्यासी, हे सुद्धा एक ऐश्वर आहे. आणि ह्या सहा गुणांमुळे आपण त्यांना भगवान म्हणतो. आपण भगवान फक्त पण त्यांनाच म्हणतो, भगवान श्रीकृष्ण, बाकी आपण कोणाला भगवान म्हणत नाही. मग आता इथे भगवंत काय म्हणत आहेत बघूया. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहू अर्जुना, पुन्हा ऐक, तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करीन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे आता भगवंत पुन्हा एकदा अर्जुनाला सांगत आहेत की मी तुला किती देऊ आणि किती नाही, असं झालेलं आहे. प्रिय लाडका भक्त आहे आणि तो एका गोंधळात सापडलेला आहे, एका सिच्युएशन मध्ये सापडलेला आहे. काल तर भगवंतांनी पुन्हा एकदा नव्याने त्यांना सांगितलं की जे आतापर्यंत जे सांगत होते ते पुन्हा पुन्हा सांगत होते की मग आपण शरीर नाही, आत्मा आहोत. मग आपला आणि आत्मा भगवंतांचा संबंध काय आहे? मग त्याच्यासाठी, त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या आत्म्याला, आपल्याला जे मनुष्य देह मिळालेला आहे, मनुष्य शरीर मिळालेलं आहे, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे विस्तृतपणे काल भगवंतांनी सांगितलेलं आहे. पण त्याही पेक्षा अजून काय आहे जे भगवंत आज आपल्याला सांगता आहेत, म्हणजे भगवंताला सांगता आहेत, अर्जुनाला सांगता आहेत, म्हणजे अर्जुनाकरवी आपल्याला सांगता आहेत. ते म्हणत आहेत, नमे विदुसरगणा प्रभवम न महर्षय, अहम आदिर ही देवाना महर्षिणाम च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळही मीच आहे. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य अजन्मा अनादि सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. मग आता इथे बघा, आता नमे विदु सुरगणा. सुर म्हणजे देव, असुर म्हणजे कोण? तर असुर म्हणजे राक्षस.
घेतले, मग सूर म्हणजे देवगण, राक्षस गण देवगण, की माझी उत्पत्ती किंवा माझं ऐश्वर, म्हणजे माझ्याकडे माझी निर्मिती कशी झाली, माझी उत्पत्ती कशी झाली, तर हे देवतांना सुद्धा माहित नाही आहे, किंवा माझे ऐश्वर काय काय आहे हे त्यांना माहित नाही आहे. जे लाखो वर्ष तपश्चर्या करतात, करणारे जे महर्षी आहेत, त्यांना सुद्धा माझ्या ऐश्वर्यांचा ठाव ठिकाणा नाही आहे, किंवा त्यांना जेवढं जेवढं त्यांच्या अनुसंधानात येतं किंवा त्यांना साधनेमध्ये येतं, पण त्याच्याही पलीकडे काही असतं, तर साधनेमध्ये जेवढी त्यांची साधना, तेवढं तेवढं ते दिव्य ज्ञान त्यांना प्राप्त होत आहे, पण त्यांची साधना सुरू आहे, दिव्य ज्ञान त्यांची प्राप्ती सुरूच आहे, पण संपूर्ण ज्ञान अजून नाही, त्यामुळे त्यांनाही त्यांचा ठाव ठिकाणा नाही. त्यामुळे भगवंतांचं मूळ बीज काय आहे किंवा मूळ काय आहे हे ऋषीगणांनाही माहित नाही, देवतांनाही माहित नाही, आणि सर्व मनुष्यांमध्ये जो मोहरहित झालेला आहे, आणि म्हणजे त्याच्याकडे ज्याने वैराग्य स्वीकारलेलं आहे, ज्ञान भक्ती आणि तिसरं आहे वैराग्य, तर ह्या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत, जो तोच मला अजन्मा म्हणून अनादि सर्व जगांचा स्वामी जो आहे तो मला जाणतो, आणि तोच केवळ सर्व पापातून मुक्त होऊ शकतो. मग आपल्याला कडे आपल्याला माहिती आहे की पाप आपण कर्मबंधनात अडकतो, आणि मग कर्मबंधनात अडकल्यावर आपल्याला, आपण काल चार प्रकार पाहिले की आपण एक आहे ते प्रारब्ध घेऊन आलेलो आहोत, हो की नाही? एक प्रारब्ध घेऊन आलेलो आहोत जन्मापासून, त्याच्यानंतर आहे फलमुखम, मग आपल्याला ज्या ज्या आपल्याला आयुष्यामध्ये जे चढाव चढाव उतार जे येत आहेत, किंवा जी दुःख आपण जी भोगतो आहोत, किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात सुखही आहे दुःखही आहे, दोघी झालेले आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात, तर जे दुःख जे आहे तर तेच आपलं आपल्याच कर्माचं फळ आहे, कधी कधी ते मागच्या जन्माचं असेल किंवा कधी कधी ह्याच जन्मामधलं काहीतरी आपलं कर्म आहे त्याचं फळ त्या दुःखां याच्याने आपल्याला समोर आलेलं आहे. आणि तिसरं आहे कुटुंब, की आपल्याला जन्मानुजन्म ते फळ आपल्याला भोगायचं आहे, किंवा कालांतराने पुढच्या जन्मात भोगायचं आहे, किंवा त्याच्या पुढच्या जन्मात, सगळं एका एवढं मोठं पाप आहे किंवा असं आहे की ते भोगण्यासाठी सुद्धा आपल्याला अजून ती सिच्युएशन तशी तयार व्हायला पाहिजे, त्यामुळे ते एका जन्मात भोगणं शक्य नाही. आणि तिसरं आहे बीज, म्हणजे जन्मानुजन्म, चौथं सॉरी, की आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतात त्याच्यासाठी, आणि तेव्हा त्या पापाचं क्षालन होतं. पण जो भगवंताला शरण गेलेला आहे, भगवंताची भक्ती करतो आहे आणि नामस्मरण करतो आहे, सेवा करतो आहे, तर जे फलमुखम जे आहे, किंवा जे कुटम असेल, जे बीजम असेल, की फलमुखम जे आहे, जे आपण सध्या भोगतो आहोत, तर ते भोगण्याची शक्ती सामर्थ्य मिळतं, त्याचा दाह कुठेतरी कमी होतं, आणि हळूहळू ते क्षालन व्हायला लागतं. आणि त्याच्यानंतर कुटुंब आणि बीजम जे आहे, तर जसं जसे आपले शुद्धीकरण वाढत जातं, तसं तसं जे आपल्याला आपण ज्या बंधनात अडकलेलो आहोत, तर ते बंधनापासून मुक्तता, म्हणजे या पापापासून आपल्याला मुक्तता मिळत जाते. पण हे जो भगवंताला शरण गेलेला आहे, अगदी मनापासून भगवंताची भक्ती करतो आहे, हे हो की नाही? आता भगवंताचा ठाव ठिकाणा कोणाला माहित नाही, किंवा भगवंत कसे आहेत, त्यांची उत्पत्ती कशी झाली, त्यांची निर्मिती कशी झाली, हे कोणालाच माहित नाही. आणि म्हणून जेव्हा भगवंत, तुम्ही शेजारचे चित्र बघा, हा पण भगवंत मधला एक प्रसंग आहे, की देवकी मातेच्या दालनामध्ये सगळेच ऋषी मुनी असतील, देवदेवता असतील, की ते देवकी मातेच्या उदरामध्ये असलेल्या त्या भगवान श्री कृष्णांचा दर्शनासाठी म्हणा किंवा काय, तर तिथे ते त्या दालनामध्ये त्या कक्षामध्ये येऊन येऊन त्यांचं त्या रूपामध्ये भगवंतांचं दर्शन घेत होते, भगवंतांना की त्या रूपामध्ये कधी बघायला मिळेल. तर असे सगळे हे देवतागण की भगवंताच्या त्या लीलेचा सुद्धा आनंद घेत होते, कारण की त्यांना भगवंताचं मूळ बीज, मूळ ऐश्वर सुद्धा त्यांनाही त्याचा ठाव ठिकाणा नाही किंवा माहित नाही. तर पुढचे आहे सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी,
तसेच मनु मानव जातीचे प्रजापती आणि माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजेच माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. आता सप्तर्षीगण, सात ऋषी आणि त्यांच्या पूर्वीचे म्हणजे ज्यांच्यापासून सप्तर्षी तयार झाले त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी, म्हणजे ज्याला आपण सनत कुमार, जो कुमार संप्रदाय आहे आपण परवा आपण ज्ञान युगामध्ये जे आपण परंपरा पाहिल्या चार, त्यातल्या चौथी परंपरा जी आहे कुमार परंपरा, म्हणजे चार महर्षी जे आहेत सनक, सनातन, सदानंद आणि सनत, हे जे चार कुमार जे आहेत, तर हे यांच्यापासून जे पुढे सप्तर्षी, त्याच्यानंतर मानव जातीचा जो पुढे विस्तार झालेला आहे, मनूंपासून पुढे मानव जातीचा विस्तार झालेला आहे. आणि तर हे सगळे कशापासून निर्माण झालेले आहेत, भगवानच्या मनामधून त्या गोष्टी ह्या सगळ्यांची निर्मिती झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे. आणि मग पुढे विविध काय म्हणू शकतो आपण, तुम्हाला गोलोकाचार्य शेअर केला असेल, जर तुम्ही वाचला असेल, बघितला असेल, तर जे वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या, तर त्या प्रत्येक लोकावर वेगवेगळ्या जे जीवसृष्टीचा जो विकास झालेला आहे, जी जीवसृष्टी उत्पन्न झालेली आहे, तर त्या हे सगळं कोणापासून निर्माण झालेलं आहे, तर भगवंतापासून निर्माण झालेलं आहे. भगवंतांच्या मुळे आपण आता आपण सातवा अध्याय पाहिलेला आहे, आठवा अध्याय पाहिलेला आहे, म्हणजे या भौतिक सृष्टीचं परम परम कारण काय आहे, तर भगवान श्री कृष्ण आहेत. आणि मग पुढे भगवंत म्हणत आहे, एताम विभूतिं योगम चमम यो वेत्ति तत्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योग शक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, यात मुळी शंका नाही. मग ज्याला ह्या गोष्टीचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, मेन म्हणजे श्रद्धा आहे, विश्वास आहे, आणि मग खात्री आपोआप पटायला लागते. जिथे श्रद्धा विश्वास होते ना, तिथे दृढ विश्वास हा बसतोच बसतो, आणि जिथे दृढ विश्वास बसतो तिथे भाव तयार होतो, जिथे भाव तयार होतो तिथे प्रेम तयार होतो. आणि हेच तर हवं आहे भगवंताला, अनन्य योग भक्ती योगामध्ये तत्परता. आपण त्याच्यासाठी नेहमीच आपण अनन्य भक्ती योग म्हटलं की आपल्याकडे एक उत्तम उदाहरण आहे, आई आणि मुलाचं. आई थोर नसते, आईचं आई पण थोर असतं. आईचं आई पण म्हणजे काय, ती समर्पण, समर्पणाची भावना, ती त्यागाची भावना, त्या मुलासाठी केलेले छोटे छोटे त्याग, ते जे आहे ते थोर आहे. आई थोर आहे का, आणि म्हणून आई थोर आहे, आणि हेच भक्ताकडनं सुद्धा हेच भगवंताला अपेक्षित आहे. आणि मग आता इथे एक छोटासा प्रसंग आहे, आता मला सांगा हा प्रसंग कुठला आहे. हरे कृष्णा, हँड रेस करा. हे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे, तर हा कुठला प्रसंग आहे. साधना माताजी, हरे कृष्णा. तुम्ही अनम्यूट करू शकता. हरे कृष्णा. अजून कोणाला सांगायचं आहे? सुनील प्रभूजी बोला. तुम्ही अनम्यूट करू शकता प्रभूजी. हरे कृष्णा. हेलो, हाँ बोला 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 प्रभूजी. सुना कुठला कुठला? श्रीकृष्ण मथुरा सोडून जातायत जेव्हा लाडकेला, हो, तेव्हाच मथुरेला जात आहेत तेव्हाचा क्षण आहे. मथुरा सोडून द्वारकेला जातायत. हा हा, वृंदावन सोडून मथुरेला जातायत तेव्हाच. खूप छान प्रभूजी, एकदम बरोबर उत्तर दिलं की भगवान श्री कृष्ण जेव्हा वृंदावनातून, हरे कृष्णा प्रभूजी.
भगवान श्री कृष्ण आणि बलराम जेव्हा मथुरेला जात होते वृंदावनातून पहिल्यांदा, तेव्हाचा हा क्षण आहे, तेव्हाचा हा प्रसंग आहे. आणि मथुरावासी अगदी आतुरतेने वाट बघत होते की आमचा तारणहार, आमचे भगवान श्री कृष्ण कधी येतील मथुरेला. अगदी फक्त त्यांनी त्यांच्या लीलाच ऐकलेल्या होत्या, आपण कधी त्यांचं दर्शन झालेलं नव्हतं. आणि जसा जसा रथ पुढे आला आणि प्रत्येक, तुम्हाला इथे दिसतं आहे की प्रत्येकाच्या हातात काहीतरी काहीतरी काम आहे, काहीतरी वेगळं आहे. पण जसा जसा रथ पुढे आला, सगळेजण तिथल्या तिथे थांबले आणि तिथून त्यांनी भगवंतांचं दर्शन घेतलं. आणि पण प्रत्येकाला भगवंतांनी दर्शन दिलं कसं, जसं काय भगवंत आपल्याला दर्शन देत आहेत, आपल्या समोर आहेत. कारण ते सगळ्यांची जी भक्ती जी होती ती अनन्य भक्ती होती. भगवंतासाठी काहीही केवळ आणि केवळ प्रेम भक्ती होती. त्यामुळे भगवंतांनी सुद्धा त्यांना तसाच कृपा प्रसाद दिला, तसंच दर्शन दिलं की एका वेळी म्हणजे एकत्व पृथक, म्हणजे भगवंत एका वेळी एके ठिकाणी पण आहेत आणि त्यांची अनेक रूप अनेक रूप पण आहेत, विभिन्न रूप पण आहेत. तर त्याचं इथे आपण म्हणू शकतो की एकदा पुन्हा एकदा आपल्याला इथे तो प्रसंग दिसतो आहे की भगवंताने प्रत्येकाला, जसं काही भगवान श्रीकृष्ण आपल्या समोर उभे आहेत आणि आपल्याला दर्शन देत आहेत, असं त्या प्रत्येक त्या मथुरावासीला तेव्हा त्या क्षणी भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे. कारण ते सगळे अनन्य भक्तियोगामध्ये होते. आणि असंच आता आपण पुढे बघणार आहोत 10.8 म्हणजे 10.8, 10.9, 10.10 आणि 10.11. आपला आणि भगवंताचा आतापर्यंत आपण कालच्या अध्यायात पाहिलेला आहे की संबंध काय आहे, भगवंत कोण आहेत, आपण कोण आहोत, एका जीवाचा आणि भगवंताचा संबंध काय आहे, हो की नाही, हे आपण पाहिलेलं आहे. आणि मग हे पुन्हा एकदा भगवंत 4 श्लोकांमध्ये सांगत आहेत, संबंध अभिधय प्रयोजन 10.8, 10.9, 10.11, 10.12. तर याला चतुर्श्लोकी भगवद्गीता असं म्हणतात. ह्या 4 श्लोकांना म्हणजे जे संपूर्ण 700 श्लोकांमध्ये आहे ते ह्या 4 श्लोकांमध्ये आहे. त्यामुळे हे 4 श्लोक आपण रोज म्हटले पाठ केले तरी चालणार आहे. त्यातला पहिला श्लोक आहे, अहम सर्वस्य प्रभावो मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्विता. मी सर्व प्राकृत आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे, सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरण पूरक मला भजतात. मग आता भगवंतांचा आणि आपला काय संबंध आहे? भगवंत म्हणतात, तुम्ही ज्या ह्या सृष्टीमध्ये राहता आहात, ही भौतिक सृष्टी जी आहे, त्या भौतिक सृष्टीचा उत्पत्ती करताही मीच आहे, आध्यात्मिक सृष्टीचा उत्पत्ती करताही मीच आहे. म्हणजे तिन्ही लोकांचे स्वामी भगवंत आहेत, सगळं काही माझ्यापासून उद्भवलेलं आहे. आणि जो बुद्धिमान मनुष्य, जो ज्ञानी मनुष्य हे जाणतो, तो निश्चित माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतो आणि मला अंतःकरण पूर्व भजतात, असं इथे भगवंत सांगत आहेत. आणि मग पुढे म्हणत आहेत, मचिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मा नित्यम तुष्यंती च रमंती च. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये सदैव वास करत असतात, त्यांचे जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि त्यांना नेहमी एकमेकांना ज्ञान देऊन आणि माझ्याबद्दल बोलण्यातून खूप आनंद आणि आणि मग पुढे म्हणत आहेत, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात त्यांना मी समज देतो की ते माझ्याकडे येऊ शकतात. मग आता इथे भगवंत आणि आपला अभ्युदय, मनुष्य जन्माला आलोय की नाही आपण, पण एक जीव आहोत. 84 लक्ष योनीमध्ये कुठल्याही योनीमध्ये कुठलाही ड्रेस आपण बदलू शकतो, घालू शकतो. आपले जसे कर्म आहेत त्या पद्धतीने आपल्याला आपण कुठल्या योनीमध्ये जायचं हे आपल्याला आपलेच कर्म ठरवत असतात. आज आता आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत, मनुष्य जन्माचं सार्थक काय आहे किंवा मनुष्य जन्माचा अभ्युदय काय आहे, कशासाठी जन्म झाला आहे आपल्याला, मनुष्य जन्म मिळाला आहे, त्याचं काहीतरी ध्येय असेल, गोल असेल, हो की नाही, काय आहे आपला ध्येय, काय गोल आहे आपल्या जन्माचं. तर
म्हणजे भगवंताची सेवा करणं, भगवंताची भक्ती करणं. का? तर कारण की तो असण्याचा नित्य स्वभाव आहे, आणि म्हणून हे मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे, आणि म्हणून आपल्याला मनुष्य जन्म जो आहे तो भगवंतासाठी आपल्याला त्या जन्माचं सार्थक करायचं आहे, आणि म्हणून आणि मनुष्य आपल्याला भगवंताने आपला संबंध काय, तर भगवंतांपासून आपली उत्पत्ती झालेली आहे, किंवा आपण त्यांचे अंश आहोत, ते आपले पिता आहेत, पितामह आहेत, आपण कालच पाहिलेलं आहे. मग तो आपल्याला संबंध माहिती आहे, आपण त्यांचे अंश आहोत, तर मग आपल्याला त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे की नाही. आता मला सांगा, आपल्या घरामध्ये आता आपले आई वडील असतात, तर आपण असं सांगतो का की हे आई वडील आहेत तर तुम्ही यांची जबाबदारी घ्या? ती जबाबदारी आपण आपसुक स्वीकारतो, आपण त्यांच्यासाठी आपसुक काही ना काही छोट्या छोट्या मोठ्या कुठल्याही गोष्टी आपण आपसुक करतो. घरातल्या कुटुंबियांसाठी आपल्याला असं बाहेरचं येऊन कोणी सांगत नाही, नाही रे तू हे आहेस, तुमचं आणि तुमचं हे नाते आणि तुम्ही हे करा, नाही. आपण ती आपसुक जबाबदारी घेत असतो. मुलगा आला तर, मोठा झाला तर त्याला आपसुक आई वडील शाळेत घालतात, आपसुक कॉलेजला घालतात, बाहेरचं येऊन कोणी सांगत नाही की याला शाळेत घाला, याला कॉलेजला घाला. हो की नाही? ती जबाबदारी स्वतःहून येते, मनापासून येते. तसंच आहे हे की भगवंत आणि आपलं हे नातं आता आपल्याला माहिती आहे, एस्टॅब्लिश झालेलं आहे. कुठेतरी त्या तीन गुणांमध्ये, मोहामध्ये आपण अडकलेलो असतो, आणि मग आपण भगवंत आणि आपल्या मधलं कुठेतरी नातं विसरतो, किंवा आपल्याला ते समजत नाही, कुठेतरी विसर पडतो त्या, कारण की त्या आपण तीन गुणांच्या त्या बंधनामध्ये अडकलेलो आहोत. आपला बद्ध आत्मा आहे, पण आता शास्त्रांमध्ये लिहिलं आहे, आपण कुठेतरी वाचतो आहोत, त्याचा अभ्यास करतो आहोत, तर आता आपल्याला ते क्लिअर झालेलं आहे की काय नातं आहे. मग ते नातं जे आहे तिथे क्लिअर झालेलं आहे, तर त्यांचा मग आपल्याला त्याच्याशी बद्दलचे काहीतरी आपलं कर्तव्य असेल की नाही. मग ते कर्तव्य काय आहे? भगवंत सांगतात मला काही नको, पत्रम पुष्पम फलम तोयम, इतक्या साध्या गोष्टी, इतक्या साध्या अपेक्षा आहेत, पण भाव महत्वाचा, विश्वास श्रद्धा महत्वाची, आणि म्हणून तुम्ही मला पूर्णपणे समर्पित भावनेने मला तुम्ही माझी पूजा अर्चा करा, आणि त्याच्यातून भगवंताला काही मिळणार नाही आहे. समाधान आणि आनंद कोणाला मिळणार आहे? तर त्या जीवाला मिळणार आहे, म्हणजे आपल्याला मिळणार आहे, जो प्रेमाने आणि समर्पित भावनेने माझी सेवा अर्चा करतो, असे इथे भगवंत सांगता आहे, तर तो निश्चित माझ्याकडे येऊ शकतो. म्हणजे नेमकं काय? तेषामेव नु कंपार्थम अहम ज्ञानजम तमा नाशयात्मात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. मग भगवंत सांगत आहेत की जे माझी प्रेम भावनेने भक्ती करत आहेत, सेवा करत आहेत, तर त्यांचं अज्ञान जे आहे ते मी दूर करतो आहे, त्यांच्यावर माझा विशेष अनुग्रह असतो, आणि बरोबर असा मार्ग, अशी सिच्युएशन निर्माण करतात की त्यांची प्रगतीही होते आणि मोक्षाचा मार्ग सुकर होतो, क्रमशः त्यांना मोक्ष मिळतो, वैकुंठ धामाची प्राप्ती होते. म्हणजे आपलं प्रयोजन काय आहे? संबंध झाला, अभ्युदय झाला, तिसरं आहे प्रयोजन, की आपल्याला काय, आपल्याला कुठवर, आपलं गंतव्य स्थान काय आहे, आत्म्याचं गंतव्य स्थान काय आहे, का गोल 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 जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यात फिरायचं आहे, नाही ते आपण तो चकवा कसा लागलेला असतो, तसं त्या चकव्या म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यात आपण फिरतो आहोत या भौतिक सृष्टीमध्ये. पण जर आपल्याला आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं असेल, तर आपल्याला आपलं गंतव्य स्थान काय आहे, आपलं प्रयोजन काय आहे, हे माहिती काय आहे, तर ते काय आहे आपलं प्रयोजन? वैकुंठ धाम. तिथून आपण दुरावलेलो आहोत, तर आपल्याला परत जायचं आहे. आणि मग हे कशासाठी? मग हे जो जो कोणी भगवंताची सेवा करतो आहे, भगवंताची भक्ती करतो आहे, मनापासून करतो आहे, भावनेने करतो आहे, श्रद्धेने करतो आहे, भगवंताचा त्याच्यावर विशेष अनुग्रह असणार आहे, आणि त्याला निश्चित त्या मोक्षापर्यंत नेण्याची जबाबदारी. जो भगवंताला शरण गेला, भगवंताने त्याच्यावर कृपा केलीच केली, आणि भगवंत त्याला निश्चित मोक्षधामापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे हे जे चार श्लोक आहेत, की आपला संबंध, अभ्युदय आणि प्रयोजन, आपल्या आपली जीवनशैली याच्यावरून आपण ठरवू शकतो. आणि हे सगळं सांगितल्यावर मग आता अर्जुन म्हणत आहेत, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिम देवम मज विभुम.
आहुस्त्वां ऋषय सर्वे देवर्षि नारदस्तथा असित देवलो व्यास स्वयं च एव ब्रवीषि मे। अर्जुन म्हणत आहे तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परम धाम, परम पवित्र, परम सत्य आहात। तुम्ही शाश्वत आहात, दिव्य आदि पुरुष, अजन्मा विभू आहात। नारद, असित देवल आणि व्यास यांसारख्या महर्षींनीही तुमच्याबद्दल त्या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगता आहात। मग शेवटी आता अर्जुनाचा कुठेतरी त्यांनी डिक्लेअर केलं म्हणू शकतो आपण, कुठेतरी तो भ्रम जो आहे 100% गळून पडला असं नाही म्हणू शकत, पण थोडसा बाजूला झाला। किंवा ते म्हणत आहेत की तुम्हीच पुरुषोत्तम भगवान आहात, परमधाम आहात, परम परम पवित्र आहात, परम सत्य आहात। म्हणजे भगवंताची किती स्तुती करू आणि किती नाही करू हे सांगतायत। आणि हे फक्त जे ज्ञान जे आहे ते भगवंताच्या तोंडून ऐकलंय, किंवा मी काहीही सांगेन तर तुम्ही ऐकाल का नाही त्याच इथे आपल्याला बघा की प्रत्येक ठिकाणी भगवंत। आता इथे सुद्धा त्यांनी आपल्याला, इथे प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही गोष्टीचा रेफरन्स टेक, उद्या कोणी काही उठून सांगेल हो पण त्याचं कुठेतरी काहीतरी रेफरन्स टेक असला पाहिजे ना। इथे म्हणून अर्जुनाने लगेच दिलेलं आहे की हे तुम्ही सांगता आहेत हे मला आता दिसतंय पटत आहे, पण हे याच्या आधी मला नारद मुनींनी, देवल मुनींनी, असित मुनींनी यांनी, व्यास यांसारख्या ऋषी मुनींनी सुद्धा तुमच्या बद्दलच्या या सत्याची आधी पुष्टी दिलेली आहे। आधी हे ते शास्त्रांमध्ये त्यांनी हे ज्ञान सांगितलेलं आहे आणि आता हे तुम्ही तुमच्या तोंडून मला पुन्हा एकदा स्वतः सांगता आहे, असं इथे भगवंतांना अर्जुन म्हणत आहे। मग अर्जुनांना हे सगळं का वाटलं किंवा भगवंत का म्हणत आहे? आणि आपण आता ही जी चतुश्लोकी भगवत गीता जी आहे त्याचा आपण संबंध, अभ्युदय, प्रयोजन, तर ह्या सगळ्या याच्यावरून, या श्लोकांवरून एक छोटी गोष्ट आहे। ती गोष्ट अशी आहे की एकदा नारद मुनी असे जंगलातून जात असतात, म्हणजे ते इकडे तिकडे विहार करतच असतात। ते एका गावात जातात, एका गावात एक मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये जाताना त्या म्हणजे त्या मंदिरामध्ये गेल्यावर त्या मंदिराचे जे काही पुजारी वगैरे ब्राह्मण जे असतील तर ते छान पूजा वगैरे करत असतात, उत्तम वेदांचं ज्ञान असतं आणि ते मग नारद मुनींचं स्वागत करतात, त्यांना काही दूध विचारतात, पाणी विचारतात, फळ विचारतात आणि मग त्यांना नमस्कार वगैरे करतात आणि मग म्हणतात की तुम्ही जर कधी विष्णू लोकात जाणार असाल तर बघा अजून आपल्याला किती जन्म आहेत, काय कधी पर्यंत आपल्याला मोक्ष मिळणार आहे वगैरे। नारद मुनी म्हणतात हे काय मी जाईल तेव्हा नक्की विचारेन, तुम्हाला काय एवढंच विचारायचं आहे ना, तर ठीक आहे। बाहेर येतात मंदिरातून, त्या मंदिराच्या बाहेर एक झाड असतं वडाचं आणि त्या वडाच्या झाडे खाली एक चांभार बसलेला असतो, जो चप्पल वगैरे शिवतो ना तो पण भगवंताचा भक्त असतो। तो चांभार असतो पण त्याला काही विशेष शिकलेला नसतो, त्यामुळे वेद शास्त्र वगैरे काही विशेष काही माहित नस, म्हणजे वाचता येत नाही, त्यामुळे थोडकं मोडकं आपल्याला जे समजेल त्या पद्धतीने तो भगवंताची भक्ती करत असतो, त्याच्या त्याला जेवढं झेपेल समजेल तेवढ्या पद्धतीने। योगायोगाने तो पण हाच प्रश्न विचारतो की माझा काय कधी जाणार असाल तर भगवंतांना विचारा, अजून किती जन्म काढायचे आहेत, कधी मला भगवंतापर्यंत पोहोचू, कधी अजून काय। तर नारद मुनी म्हणतात मी पण विचार हरकत नाही, जाईल तेव्हा मी विचारेल। मग ते नारद मुनी त्यांना आशीर्वाद देतात आणि पुढे जातात आणि मग काही दिवसांनी ते विष्णू लोकात जातात। नारद मुनी विष्णू लोकात गेल्यानंतर आठवणीने भगवंतांना विचारतात की मी अशा अशा गावात गेलो होतो आणि तिथे मला एका मंदिरामध्ये एक ब्राह्मण भेटला, त्याने मला विचारलं की अजून किती जन्म आहेत, किती अजून मला भोगायचं आहे, अजून किती पाप कर्म बाकी आहेत। तर भगवंत म्हणतात त्याचे अजून 100 जन्म आहेत आणि तर म्हणे अजून तिथे एक सांभार होता चप्पल जे असतात ते, तर त्यांनी पण मला हाच प्रश्न विचारला की त्याला तर विचारायला तर काय तुमच्याबद्दल काही ज्ञान माहित नाही काही नाही विशेष, पण आपले ते तुमचे त्यांची पण तुमच्यावर श्रद्धा आहे, तो पण तुमचा भक्त आहे, तो पण विचारत होता की अजून किती दिवस किती वर्ष। लगेच भगवंत म्हणतात हा त्याचा शेवटचा जन्म आहे। नारद मुनींना आश्चर्य वाटतं,
नारद मुनी म्हणतात काय, आणि त्यांचं आश्चर्य जे आहे ते भगवंत लखन, ते शेवटी भगवंत त्यांना सगळं समजत. भगवंत म्हणतात आश्चर्याने माझ्याकडे बघू नकोस, तू त्यांना मी सांगितलेलं जाऊन उत्तर दे. त्याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया, त्यांनी जर काही विचारलं तेव्हा त्यांना असं सांग की भगवंत काय करत होते, हा प्रश्न विचारला तेव्हा, तर त्यांना सांग की सुईचं जे टोक भोक असतं की नाही, आपली सुई असते शिवायची, तर त्याचं जे भोक असतं की नाही, तर त्याच्यातून ते हत्तीला ओवत होते. नारद मुनी नारायण नारायण करत तिकडनं निघतात. मग पुन्हा त्या गावातनं जेव्हा जात असतात तेव्हा जातात त्या मंदिरात जातात. मग नेहमीप्रमाणे ते जे मंदिरातले गुरुजी आहेत ते नारद मुनींचं स्वागत करतात, त्यांना काही दूध फळ वगैरे विचारतात, आणि मग हळूच विचारतात की जाऊन आलात का तुम्ही. नारद मुनी म्हणतात हो मी जाऊन आलो, मी विचारलं. मग ते म्हणतात की मग काय बोलले भगवंत, अगदी फार याच्याने की भगवंत म्हणजे अजून आपल्याला समजेल किती जन्म आहेत, तर म्हणे अजून तुला 100 जन्म आहेत. आणि हे ऐकल्यानंतर ते गुरुजी एकदम चकपापतात, म्हणतात हे कसं शक्य आहे 100 जन्म. तर म्हणे हो, तर म्हणे भगवंत काय करत होते जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारला. मग नारद मुनींनी ना भगवंताचे शब्द आठवले, भगवंत नारायण नारायण करत, सॉरी नारद मुनी नारायण नारायण करत म्हणाले काय नाही तेव्हा ते सुई मधून हत्तीला ओवत होते. मग ते हे म्हणतात ब्राह्मण जे असतात पुजारी ते म्हणतात तरीच तरीच भगवंतांचं लक्ष नव्हतं, म्हणजे कोण ओवतो म्हणे सुईत ना हत्ती जाईलच कसा, त्यांचं लक्ष नव्हतं. तुम्ही पुन्हा एकदा गेला तर पुन्हा एकदा भगवंतांना प्रश्न विचारा, ते माझ्याबद्दल त्यांना त्यांना तो प्रश्न समजला नाही म्हणून कदाचित त्यांचं उत्तर चुकलं असेल किंवा काहीतरी, तर तुम्ही पुन्हा एकदा जाऊन विचारा. नारद मुनींना भगवंत काय म्हणाले ते समजलं. नारायण नारायण करत बाहेर आले, त्या झाडापाशी बसलेल्या चांभाराकडे आले, त्यांनी नारद मुनींचा आशीर्वाद नमस्कार केला, त्यांना सगळं विचारलं. आणि मग नंतर नारद मुनींना हळूच विचारतात की तुम्ही जाऊन आलात का, काय म्हणतात भगवंत अजून किती जन्म किती सोसायचं आहे मला, की काय कधी मला भगवंतांचं दर्शन होणार वगैरे. नारद मुनी म्हणतात की हा तुमचा शेवटचा जन्म आहे. आणि जसं नारद मुनी म्हणतात हा तुमचा शेवटचा जन्म आहे, तर त्या चांभारांच्या दोन्ही डोळ्यातनं आनंदाश्रू वाहू लागतात. ते म्हणतात असं नेमकं भगवंत काय करत होते की ज्यांच्यामुळे मला त्यांनी एवढी कृपा दिली की हा डायरेक्ट माझा शेवटचा जन्म आहे, याच्यानंतर मला काहीही भोगायचं नाही आणि मला डायरेक्ट वैकुंठामध्ये मोक्षमध्ये मला मोक्षधामाची प्राप्ती आहे. नारद मुनी सांगतात की सुईच्या टोकातून भोकातून हत्तीला ओवत होते. मग हे म्हटल्यावर ऐकल्यावर त्यांना अजून आनंद होतो, अजून आनंद अश्रू वाहू लागतात, अजून म्हणजे किती म्हणजे काय बोल काय करू आणि काय नको असं होतं. नारद मुनी म्हणतात तुला आश्चर्य नाही वाटलं की सुईच्या ह्याच्यातून हत्तीला ओवू घालत आहेत. तर त्यांनी त्यांचे डोळे पुसले, झाडाखाली बसले होते, तर झाडाखाली पाला पाचोळा बिया सगळंच पडत. त्यांनी एक छोटीशी बी उचलली आणि त्यांनी नारद मुनींना सांगितलं ह्या एवढ्या छोट्याशा बी मधून जर मी ज्या झाडाखाली बसलेलो आहे ते एवढं मोठं झाड तयार करू शकतात, आणि अशी अनेक झाडं अनेक लोकांना ही झाड सावली देत आहे छाया देत आहे, अशा तर मला सांगा भगवंतांना काय अशक्य आहे. मग तेच ती एक सुईच आहे, त्याच्यातनं हत्ती ओवू घालणं किंवा हत्तीला ओवणं तेवढंच आहे, ते किती अवघड आहे त्या भगवंतासाठी. आणि तिथेच नारद मुनींना भगवंत काय म्हणत होते ते कळलं, म्हणजे दोघी दोघही जण एकाकडे काय म्हणू शकतो की शास्त्राचं ज्ञान आहे, वाचता येतं आहे लिहित आणि उत्तम असं सगळे श्लोक पाठ आहेत, सगळं 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 पाठ आहे, पण काय नाही आहे श्रद्धा विश्वास. आणि जिथे श्रद्धा विश्वास नाही आहे तिथे भाव नाही आहे, जिथे भाव नाही आहे तिथे प्रेम नाही आहे. सांभाराकडे काय आहे बाकी काही माहित नाही, विशेष काही काय ज्ञान दिव्य ज्ञान काही माहित नाही, पण त्या भगवंतावर श्रद्धा आहे, ती भक्ती आहे, तो प्रेम भाव आहे, आणि म्हणून त्यांना हा शेवटचा जन्म आहे आणि त्यांना मोक्ष मिळणार आहे. गोकुळवासियांचंही तेच होतं, कोण भगवान श्रीकृष्ण तिन्ही लोकांच्या स्वामी त्यांना काही पडलं नव्हतं,
जे काही करायचं ते माझ्या कृष्णासाठी, माझ्या भगवंतासाठी, काहीही करा, काही पण करून घ्या त्यांच्याकडनं, त्यांच्या आनंदासाठी आम्ही काहीही करायला तयार होतो, प्राणही द्यायला तयार होत, असे सगळे ते गोकुळवासी होते. मग त्या गोकुळातले अगदी पक्षी प्राणी सुद्धा, नुसतं मानव जन्म नाही, तर त्या त्याच्यातले पक्षी प्राणी झाडांनी सुद्धा त्या भगवंतावर भरभरून प्रेम केलेलं आहे. तर ही प्रेम भक्ती, हा भाव भक्ती जी आहे, आणि म्हणून त्या भगवंताला फक्त आपण म्हणतो की नाही, भावग्रही जनार्दन, किंवा भगवंत हा भावाचा भुकेला आहे, भगवंताला हेच अपेक्षित आहे. आणि म्हणून भगवान अर्जुनाला आता भगवंताची स्तुती करतायत, स्तुती करतायत, आणि पुढे म्हणत आहेत, सर्वमेतम सर्वमेतम मृतम मन्ये यन्मा वदसि केशव, नहि ते भगवक्ति विदुर्देवान दानवः. हे कृष्ण, तुम्ही जे मला सर्व काही सांगता आहात ते पूर्णतः मी सत्य मानतो, पण हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भूतेश, देवादिदेव, हे जगतपते, खरंच तुम्हाला केवळ तुमच्या अंतरंग शक्तीद्वारे स्वतःला कोणीही स्वतःला जाणू शकतात, म्हणजे तुम्हीच केवळ तुम्हाला जाणू शकतात. म्हणजे इथे अर्जुन स्तुती करतायत, स्तुती करतायत, स्तुती करताना शब्द तिथे पडताहेत, कमी पडताहेत, आणि म्हणतायत की तुम्हाला देवही जाणवू शकत, दानवही तुम्हाला जाणवू शकत नाही, देवही तुम्हाला जाणू शकत नाही, केवळ तुमचं जे सामर्थ्य आहे, तुमचं जे ऐश्वर आहे, ते फक्त तुम्हालाच माहिती आहे, आणि तुमच्या अंतरंग शक्तीद्वारे तुम्हीच ते फक्त जाणू शकतात. आणि मग म्हणून भगवान इथे अर्जुनाने परत पुन्हा प्रश्न विचारलेला आहे की हे योगेश्वर कृष्णा, तुम्ही म्हणतात की मी सतत तुमची भक्ती करावी, मी तुमचं सेवा करावी, तर मी सतत कसं शक्य आहे, मी तुमचं कसे निरंतर चिंतन करावे, आणि तुम्हाला कसं जाणावे, हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपांमध्ये मी तुमचे स्मरण करावे, हे जनार्दन कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल अधिक श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण जितके जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होते. म्हणजे इथे भगवंत आता सांगत आहेत की भगवंतांना म्हणत आहेत अर्जुन कि मी कसं, तुम्ही म्हणत आहेत की माझं सतत चिंतन करा, स्मरण करा, मग ते कसं शक्य आहे? 24/7 आपण भगवंताला कसं त्यांचं स्मरण ठेवायचं, चिंतन करायचं? आणि ज्यांची नुकतीच सुरुवात झालेली आहे त्यांच्यासाठी तर हा उत्तम प्रश्न आहे, कदाचित अर्जुनाने त्यांच्यासाठीच विचारलेला आहे. आणि म्हणून इथे भगवंतांना त्यांनी विनंती केलेली आहे की तुमच्या योग शक्तीचे, तुमच्या ऐश्वर्याचं जरा विस्ताराने अजून वर्णन करून सांगता का? कारण तुम्ही जेवढं सांगता आहे, जेवढं ऐकता आहे, की मला असं वाटतंय की हे कुठेतरी अमृत रसपान आहे आणि ते ऐकत राहावं, ऐकत राहावं. तर मला त्याची अजून उत्कंठा लागलेली आहे, तर तुम्ही कृपया मला सांगतात का? आणि मग भगवंत आहे शेवटी, त्यामुळे भक्ताने सांगावं आणि भगवंताने ऐकावं अशा पद्धतीने भगवंत म्हणतायत. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन, कारण हे अर्जुन माझे ऐश्वर अनंत आहे. आता इथे भगवंत म्हणतायत की माझे सगळंच अनंत असं ऐश्वर मी तुला आता एका ह्याच्यात सांगू शकत नाही. एक तर युद्धाच्या बरोबर दोघं मधोमध ठिकाणी उभे आहेत, आणि अजून हे सगळं सांगत बसलं तर अरे देवा किती वेळ लागेल. भगवंत म्हणतात, मी एक प्रमुख अभिव्यक्ती जे आहेत त्यांचं वर्णन तुला सांगतो, त्याच्यावरून तू अंदाज लावू शकशील की माझं ऐश्वर किती अनंत आहे. तर आता ह्या 3 स्लाइड्स आहेत याच्यात भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर हरे कृष्णा, कोण वाचणार का? दोघ जण वर्षा, मी वाचेन. हा, आणि तुमच्या सोबत अजून कोण? वसुधा माताजी. हरे कृष्णा. तर एकाने पहिला भाव हे वाचायचं आहे, मी आहे आणि मध्ये, म्हणजे भगवान विष्णूंमध्ये, आणि सॉरी आदित्यांमध्ये मी विष्णू आहे.
तेजस्व्यान मध्ये मी सूर्य आहे, तर हे दोघींनी वाचा. आता वर्षा माताजी तुम्ही उजवी बाजू घ्या आणि वसुधा माताजी तुम्ही डावी बाजू घ्या. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. करू सुरुवात. आदित्यांमध्ये विष्णू मी आहे, तेजस्व्यांमध्ये सूर्य मी आहे, मरुद गणांमध्ये मरीची मी आहे, नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे, वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवतांमध्ये इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे, सजीवांमध्ये शक्ती मी आहे, रुद्रांमध्ये भगवान शिव मी आहे, यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे, पुरोहितांमध्ये बृहस्पती मी आहे, पुराणांमध्ये स्कंद मी आहे, जलाधारांमध्ये सागर मी आहे, महाऋषींमध्ये भृगु मी आहे, कंपनांचा ओम मी आहे, नाम जप जप यज्ञ मी आहे, अचल गोष्टींचा हिमालय मी आहे, वृक्षांमध्ये वटवृक्ष मी आहे, देवतांमध्ये ऋषींचा नारद मी आहे, गंधर्वांपैकी चित्ररथ मी आहे, सिद्ध प्राण्यांमध्ये कपिला मी आहे, घोड्यांमधले उच्चश्रवा मी आहे, भगवान हत्तीपैकी हैरावत मी आहे. एक मिनिट, पुढची स्लाइड पण घ्या. हरे कृष्ण आहे. हो हो हे आहे ना. पुरुषांमध्ये सम्राट मी आहे, शस्त्रांमध्ये वज्र मी आहे, गायींमध्ये सुरभी गाय मी आहे, उत्पत्तीच्या कारणांपैकी कंदर्प मी आहे, सर्पांमध्ये वासुकी मी आहे, नागांमध्ये अनंता मी आहे, जलचरांमध्ये देवता वरुण मी आहे, दिवंगत पूर्वजांमध्ये आयर्मा मी आहे, कायद्यांच्या सूत्रधारांमध्ये धारांमध्ये यम मी आहे, दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे, दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे, पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे, पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकर मासा मी आहे, प्रवाही नद्यांमध्ये गंगा मी आहे, सर्व सृष्टींचा आरंभ आणि अंत आणि मध्यही मीच आहे, विज्ञानांमध्ये स्वतःचे आध्यात्मिक विज्ञान मी आहे, तर्कशास्त्र ज्ञानांमध्ये निर्णायक सत्य मी आहे, अक्षरांमध्ये ओकार मी आहे, समासांमध्ये द्वंद्वम समास मी आहे, सृष्टी कर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे. हरे कृष्ण. ही शेवटची आहे. हा एन ए. मी सर्व भक्षण करणारा मृत्यू आहे आणि मी सर्व काही निर्माण करणारा तत्व आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती भाग्य उत्तम वाणी स्मरण शक्ती बुद्धिमत्ता स्थिरता आणि संयम मी आहे. सामवेदातील स्तोत्रांमध्ये बृहस्तमान मी आहे. काव्यात गायत्री मी आहे. मासांमध्ये मार्गशीर्ष नोव्हेंबर डिसेंबर मी आहे. ऋतूमध्ये वसंत मी आहे. हसवणाऱ्यांमध्ये द्युत्य मी आहे. तेजस्व्यांचे तेज मी आहे. एन ए. विजय साहस मी आहे. बलवानांचे बल मी आहे. वृष्णी पंशियांमध्ये वासुदेव मी आहे. पांडवांमध्ये अर्जुन मी आहे. ऋषींमध्ये व्यास मी आहे. विचारवंतांमध्ये उष्णा मी आहे. अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधकांमध्ये दंडांची काठी मी आहे. विजयच्छु नीती मी आहे. रहस्यांमध्ये मौन मी आहे. ज्ञानी जनांमध्ये
ज्ञान मी आहे. हरे कृष्णा, खूप छान वाटत. हरे कृष्णा. तर इथे आपण बघितलं तर तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसतील की आपण जे पाहिलं की आपण उच्च श्रेवा म्हणजे हा जो घोडा आहे, त्याच्यानंतर ऐरावत म्हणजे ह्या ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत, वासुकी, अनंत शेष, नारद मुनी, व्यास मुनी, कपिलागाय, ह्या सगळ्यांमध्ये जे आहेत की भगवान विष्णूंचा तिथे वास आहे, किंवा ते त्यांच्या अनेक ऐश्वर्यांचं प्रकटीकरण आहे असं आपण म्हणू शकतो. रुद्रांमध्ये भगवान शिवशंकर मी आहे असं आपण आता बघितलं. त्याच्यानंतर पक्ष्यांमध्ये गरुड, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम, सर्व सृष्टींचा अनंत अंत मध्य आणि आरंभ ही मीच आहे. त्याच्यानंतर ऋषींमध्ये व्यास, पांडवांमध्ये अर्जुन, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय सांगितलं की नाम जपामधला जो यज्ञ आहे तो मी आहे, जो आपण 5व्या 6व्या अध्यायात 6व्या अध्यायात सुद्धा बघितलेला होता. तर ह्या अशा प्रमुख अभिव्यक्ती आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे सांगता आहेत प्रमुख अभिव्यक्तींचं वर्णन करून, शिवाय हे अर्जुना मी सर्व अस्तित्वाची उत्पत्ती करणारा बीज आहे, असे कोणतेही अस्तित्व नाही, हलणारे किंवा न हलणारे, जे माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकतात. हे परंत माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही, मी तुला जे सांगितले आहे आणि जे माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. म्हणजे आता आपण ही जी लिस्ट वाचली म्हणू शकतो, किंवा ह्या ज्या मागच्या श्लोकांमधलं जे वर्णन आहे की 18व्या श्लोकापासून जे 38व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी जे सांगितलेलं आहे प्रमुख अभिव्यक्तींचं वर्णन, तर ते भगवंत सांगतात की ते फक्त विभूतींचं सूचक आहे आणि अशा अनंत अशा विभूती आहेत, मी फक्त तुला त्यातल्या प्रमुख अभिव्यक्ती सांगू शकलेलो आहे. आणि मग पुढे म्हणत आहेत, यद्यद्विभूती मत सत्स्वम श्री मधुर जी तमेव वा तत् देवावगच्छम त्वं मम तेजो स संभवम. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका. स्टॉप झाले. आवाज येतोय माझा? हरे कृष्णा. आता यायला लागले, मग अशी येत नव्हता. ओके. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू सांग. म्हणजे इथे भगवंत सांगत आहेत की आता प्रमुख अभिव्यक्ती तर सांगितलं, पण हे जे संपूर्ण भौतिक सृष्टी आहे, आपण ज्याला पराप्रकृती अपराप्रकृती असं जे म्हणतो की आध्यात्मिक सृष्टी आणि भौतिक सृष्टी, तर हे ह्या सगळ्या ह्या माझ्याच एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झालेल्या आहेत, एवढं तू लक्षात ठेव. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही आहे त्या प्रत्येकामध्ये भगवंत व्यापून राहिलेले आहेत. आणि मग पुन्हा म्हणत आहेत, अथवा बहु नैतेन किम ज्ञातेन तवा अर्जुना विष्टभ्याहम इदम कृष्ण मे कांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता, केवळ माझ्या एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलेलं आहे. इथे भगवंत सांगत आहेत की तुला मी सांगितलं, पण तुला ह्या सगळ्या ज्ञानाची आवश्यकता नाही आहे, कारण की तू फक्त एवढं लक्षात ठेव की प्रत्येकामध्ये हे संपूर्ण जे विश्व आहे, ही सृष्टी आहे, हे चराचरामध्ये केवळ माझ्याच एका अंशाने मी व्यापून राहिलेलो आहे, मी धारण करून राहिलेलो आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत की नाही? आणि त्यामुळे प्रत्येकामध्ये भगवान श्रीकृष्णांचा वास आहे. त्यामुळे प्रत्येकाची ही जी सृष्टी जी आहे की की भगवंत कशात आहे, भगवंत कशात आहेत, ह्या ऐश्वर्यामध्ये याच्यात भगवंत आहेत का, हे आपल्याला असा विचार करायची किंवा हे ह्या ज्ञानाची आपल्याला आवश्यकताच नाही आहे. जरी भगवंताने सांगितलं की हा माझ्या शक्तीचा विस्तार आहे, तो माझ्या शक्तीचा विस्तार आहे, पण तेच पुन्हा सांगत आहेत की जळीस्थळी काष्टी पाषाणे किंवा चराचरात मी कसं व्यापून राहिलेलो आहे, माझ्या एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण केलेलं आहे असं भगवंत सांगत आहेत.
तर आपण आपल्या हे शेजारचं चित्र जे आहे ह्या स्लाइड वरचं, ते आपण आपल्याला आपण आता बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की त्याच्या प्रत्येकामध्ये बघा, त्या झाडामध्ये असेल, त्या झाडाखाली बसलेले जे योगी आहेत, जे साधना करत आहेत, किंवा आजूबाजूला वन्य प्राणी बसलेले आहेत, पशु पक्षी आहेत, या प्रत्येकामध्ये भगवंत आहे. त्यामुळे चराचरामध्ये, अगदी त्या पाण्यामध्ये, पाण्यातल्या माशांमध्ये, प्रत्येकामध्ये भगवंतांचा अंश आहे. भगवंत तिथे त्यांच्या हृदयामध्ये स्थित आहेत. आणि म्हणून आपल्याला वेगळं असं काही की बाबा याच्यात शोधायची गरज नाही असं इथे भगवंत सांगत आहेत. इथेच आपला 10वा अध्याय संपतो आहे. विभूती योग, भगवंतांचे ऐश्वर्य, विभूती म्हणजे ऐश्वर्य. मग अर्जुनाला जेव्हा आपण आता 7व्या अध्यायापासून भक्ती योग म्हणजे भगवंत कोण आहेत, भगवंतांच्या शक्ती काय आहेत, मग हे ज्ञान का द्यायचं, मग हे ज्ञान कसं आहे, तर ते राजविद्या असं हे ज्ञान आहे की ते शाश्वत असं ज्ञान आहे, हे सांगता सांगता भगवंतांनी आज त्यांच्या अनंत विभूतींचं वर्णन केलेलं आहे की कृष्ण हा अज्ञात आहे आणि सर्वांचा उगम आहे. शुद्ध शक्ती भगवद्गीतेचे सार म्हणजे चतुर्श्लोकी भगवद्गीता जी आहे ती पुन्हा एकदा म्हणजे भगवंतांचा आणि आपला संबंध, आपला मनुष्य जन्म म्हणून असलेला असला अभ्युदय आणि आपल्या आपल्या मनुष्य जन्माचं ध्येय म्हणजे आपलं गंतव्य स्थान म्हणजे संबंध, अभ्युदय आणि तिसरा आहे प्रयोजन. ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ह्या चतुर्श्लोकी भगवद्गीतेमध्ये, भगवद्गीतेचा ज्याला सार सुद्धा म्हणू शकतो, तर त्या 10.8 ते 10.11 या 4 श्लोकांमध्ये पुन्हा आज सांगितलेल्या आहेत. आणि मग अर्जुन भगवंताला पुन्हा एकदा विनंती करता आहेत की मला तुम्ही सांगितलेल्या ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण मला ह्या विभूतींचं, तुमच्या ऐश्वर्यांचं कृपया वर्णन करतात का. आणि मग भगवंतांनी पुन्हा एकदा त्या विभूतींचं, त्या ऐश्वर्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपलेला आहे. हरे कृष्णा सगळ्यांना.